ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याणमधील खडेगलोली परिसरात 7 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास 19 वर्षीय आदित्य सुरेश भर याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या प्रेमसंबंधातून झाली होती. यातील आरोपी ललित उज्जनकर, सागर, रोहित आणि नकुल यांच्याविरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आदित्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याच तरुणीचे यापूर्वी ललितसोबत प्रेमसंबंध होते. मात्र प्रेयसीने त्याला सोडल्याच्या रागातून ललितने त्याच्या मित्रांसोबत धारदार शस्त्राने आदित्याची हत्या केली. या 4 जणांविरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी नकुल याला तात्काळ पोलिसांनी अटकही केली होती. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक सुनील गवळी तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोचरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पगारे, पोलीस हवालदार हनुमंत शिर्के, प्रमोद जाधव, सचिन कदम, मिलिंद बोरसे यांनी 3 आरोपींना मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूर नेपानगर येथून ताब्यात घेतले आहे. कल्याणपूर येथील कोळशेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 7 जानेवारी 2023 सायंकाळी 7:45 खडेगोळवली या भागामध्ये एका मुलाचा त्या ठिकाणी मर्डर झालेला आहे अशी बातमी आमच्या पोलीस स्टेशनचे सिनियर पीए असतील, क्राईम पीए असतील आणि त्याच्या सर्व टीमला मिळालेली होती. त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आमच्या टीमने तात्काळ रिस्पॉन्ड केला. तर त्या ठिकाणी जो मयत मुलगा आहे त्याचं नाव आहे आदित्य सुरेश भर, वय वर्ष 19. याला उपचाराकरता सेंट्रल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं होतं, परंतु त्यांनी ते मयत त्याला घोषित केलेलं होतं. त्याच्यामध्ये आमच्या कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय श्री महेंद्र देशमुख असतील, क्राईम पीआय सुनील गवळे असतील, तसेच डीबी टीमचे इन्चार्ज एपीआय गोचरे, एपीआय पगारे, एपीआय सावंत आणि त्यांचे सर्व डीबी टीम यांनी तात्काळ त्या ठिकाणी नकुल जितेंद्र भोटे हा त्यापैकी एका आरोपीला त्या ठिकाणी तात्काळ ताब्यात घेतला. 3 आरोपी त्या ठिकाणी फरार झालेले होते. त्याच्या अनुषंगानं आणि तांत्रिक पुराव्याच्या अनुषंगानं तात्काळ मध्य प्रदेश बुऱ्हाणपूर नेपानगर या ठिकाणी रिस्पॉन्ड केलं व 24 तासाच्या आत इतर जे 3 आरोपी होते त्यापैकी मुख्य आरोपी ललित संतोष उज्जैनकर वय वर्ष 21, राहुल मंगलसिंग चव्हाण वय वर्ष 23 वर्ष, तसेच सागर जनार्दन गांगुर्डे वय वर्ष 23 या तिघांना देखील त्या ठिकाणी मध्य प्रदेशामधून ताब्यात घेऊन या ठिकाणी आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सिनियर पीआय, त्यांचे सर्व इतर अधिकारी आणि त्यांची सर्व डीबी टीम यांनी अतिशय चांगल्या रीतीने तपास करून त्या 3-4 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. त्यांचा 5 दिवसाचा पीसीआर मिळालेला आहे. पुढील तपास चालू आहे. हत्येचा उद्देश आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.